अमरावती मधील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला म्हणून युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर 9 फेब्रुवारी रोजी शाईफेक करून निषेध केला होता। त्या दिवशी पासून रवी राणा दिल्लीत होते। रवी राणा यांनी दिल्लीच्या कोर्टातून अटकेपासून संरक्षण म्हणून ट्राझिंग बेल मिळवल्यानंतर ते काल 15 दिवसांनी अमरावतीत आले, तर त्यांना फेब्रुवारी 27 पूर्वी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवणे आवश्यक आहे। त्यामुळे रवी राणा हे अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात स्वतः हजर राहिले, मात्र 5.30% ते आल्याने उशीर झाल्याने व उद्या शनिवारी व रविवार सुट्टी असल्याने सोमवारी रवी राणा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणार आहे। त्यामुळे सोमवारी रवी राणा यांना जामीन नाही मिळाला तर त्यांना त्याच वेळी सोमवारी पोलीस अटक करू शकते। आणि त्यानंतर 307 सारखा गंभीर गुन्हा, जो खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आष्टीकरनी, इथल्या पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून इथल्या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांनी माझ्यासाठी फोन केले CPला अमरावतीच्या, की आमदार रवी राणासुद्धा या गुन्ह्यामध्ये अटकवा, आणि त्यावेळेस मी दिल्लीला होतो, म्हणून अशा खोटा गुन्हा जो माझ्यावर दाखल झाला आणि निपक्ष अशा 5-7 लोकांवरसुद्धा दाखल केला राजकीय द्वेषापायी आमच्यावर गुन्हा दाखल करून मला अटकवण्याचं काम केलं, त्या ठिकाणी नवनीत राणांनाही अटकवण्याचा प्रयत्न चालू होता। म्हणून अशा महाविकास आघाडी जे खऱ्या अर्थानं खोटं काम करत आहे त्याच्या माध्यमातूनच आज CBI आणि ED सारख्या रेड पडून त्यांना ताब्यामध्ये घेऊन जेलामध्ये टाकणं सुरू आहे। तर मला असं वाटते महाविकास आघाडीचे खोटं राजकारण हे जास्त चालणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये लवकरच ही सरकार पडेल आणि या ठिकाणी राष्ट्रपती शासन लागेल, कारण की आज महाराष्ट्र हा पश्चिम बंगालच्या दिशेने चाललेला, पश्चिम बंगाल सारखा इथला कायदा सुव्यवस्थित झालेला आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्राईम वाढलेला आहे, आणि मुख्यमंत्री जर एका आमदाराला फसवत असेल, खासदारावर गुन्हे दाखल करा म्हणून सांगत असेल अमरावतीच्या CPना, तर मला वाटते असं राज्याचं एवढं राज्याचं दुर्भाग्य आहे। आणि आज या ठिकाणी या राज्याची परिस्थिती जी आहे ती राष्ट्रपती राजवाडीच्या वाटेने चाललेली आहे। अटकपूर्व जामीनसाठी आपण अर्ज केला आहे का आणि केव्हाची तारीख आहे? मी आज या ठिकाणी 353 जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये आम्ही निर्दोष बरी झालेलो आहे। आज या ठिकाणी ॲफिडेविट करायला मी आलो होतो, पण त्या ॲफिडेविटची प्रक्रिया जी आहे ती 5 वाजता बंद होते, म्हणून 5 मिनटं मी लेट झालो। सोमवारी परत मी या ठिकाणी ॲफिडेविट करीन आणि माझ्यासाठी NTCT बेल संदर्भात मी बेल या ठिकाणी दाखल करीन, आणि न्यायालयांना माझा विश्वास आहे ज्या लोकांनी खोटं गेलं त्यांच्यावर मी मानहानीचा दावा करीन आणि मला न्यायालयात नक्की आम्हाला न्याय देतील आणि यातून आम्ही बरी सुटू। आता प्रस्तुत प्रकरण जे शाईफेक प्रकरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये 307 IPC आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आमदार रवी राणासुद्धा एक आरोपी आहे, त्या संदर्भात अटकपूर्व जामीन दाखल करण्याकरिता आणि त्याच्यासाठी जे न्यायालयीन प्रक्रिया असते ती पूर्ण करण्याकरिताही ते आले होते, परंतु दुर्भाग्याने 5:30 वाजले होते त्याच्यामुळे 5 मिनटाचा त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला उशीर झाला, त्याच्यामुळे ती न्यायालयीन प्रक्रिया आम्ही सोमवारी पूर्ण करू आणि शक्यतोवर सोमवारी आम्ही आमदार रवी राणा यांचा अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज 307 शाईफेक प्रकरणामध्ये कोर्ट न्यायालयासमक्ष दाखल करू। सर हे बघा, पटियाला कोर्टांनी त्यांना जी ट्रान्झिट बेल दिलेली आहे ती ऑर्डर 21 फेब्रुवारीला झालेली आहे आणि 7 दिवसाचा अवधी त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्या हिशोबाने जर आपण ते कॅल्क्युलेट केलं तर 27 तारखेपर्यंत त्यांना तो अवधी देण्यात आलेला आहे आणि ते सगळं लक्षात घेऊन आणि ॲक्च्युली उद्या आणि परवा म्हणजे 26 आणि 27ला न्यायालयीन सुट्टी असल्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणं शक्य नाही, त्याच्यामुळे सोमवारी 11 वाजता शक्यतोवर आम्ही त्यांच्या अटकपूर्व जामिनाकरिता अमरावती न्यायालय येथे अर्ज सादर करू। तर यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत मला फसवत असल्याचे त्यांनी सांगितले, तर राज्याची वाटचाल ही राष्ट्रपती राजवटकडे गेली असून राज्य सरकार पडेल व राष्ट्रपती राजवट राज्यात लागेल असा दावा रवी राणा यांनी केला। राजेंद्र वाटाणे, लोकशासन न्यूज, अमरावती।